सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या कामामुळे निर्माण झालेल्या धुळीमुळे नाक कान घसा याचा त्रास जाणवणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती डॉक्टर प्रसाद केळकर यांनी दिली आहे. सोलापूर शहरात सध्या स्मार्ट सिटी योजनेची कामं सुरू आहेत. कामांचा कुठलाही धरबंध नाही. बऱ्याच ठिकाणी ही कामं रखडली आहेत. नियोजन नसताना एकाच वेळी सर्वत्र ही कामं हाती घेण्यात आली आहेत. उखडलेले रस्ते, खोदलेले खड्डे, पसरलेला आजोरा यामुळे सोलापुरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडेच धुळीचे लोट दिसून येतात. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. सतत धुळीच्या वातावरणात राहिल्यानं आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्यात. विशेष करून श्वसनाशी संबंधित आजारांनी डोकं वर काढलंय. कान नाक घसा याविषयी त्रास जाणवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद केळकर यांनी शहरातील धुळीच्या वाढत्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनारोग्याच्या स्थितीचं गांभीर्य दाखवून दिलं. शहरातील धुळीचा सामना करताना गेल्या काही दिवसात कान नाक घसा याविषयीच्या तक्रारीत वाढ झाली आहे. खोकला, सर्दी यासह दम्याचा आजार या धुळीमुळे वाढीस लागला असून निर्माण झालेली अनारोग्याची परिस्थिती गांभीर्यानं घेण्यासारखी आहे. वाढत्या धुळीच्या प्रकाराकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर आरोग्याची चिंता वाढीस लागेल असा इशारा देखील डॉक्टर प्रसाद केळकर यांनी दिलाय. सोलापुरात स्मार्ट सिटी प्रोजेक्टमुळे जे काही रस्ते खोदले जात आहेत, जी काही ड्रेनेजची कामं चाललेली आहेत, त्याच्यामुळं रस्त्यांच्या कामामुळं धुळीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे. आणि या वाढीमुळे रुग्णांच्या तसेच लोकांच्या आरोग्यावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे कानना खशाशी रिलेटेड जे काही आजार आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत धुळीच्या प्रादुर्भावामुळे. यामध्ये सर्वात महत्वाचा धुळीमुळे होणारा आजार म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस, ज्याच्यामध्ये नाकातून शिंका येणं, वारंवार पाणी येणं, घशात खवखवणं, कानात गुदगुद होणं आणि त्याच्यामुळं सर्दीत वाढ होणं हे सर्वात जास्त प्रमाणात सध्या आढळून येत आहे. त्याच्याचबरोबर ॲलर्जिक रायनायटिसमुळे सायनसचा आजार, सायनसायटिस, त्याच्याचबरोबर नाकामध्ये वाढणारा माऊस किंवा ज्याला पॉलिपोसिस म्हणतात त्याच्यातही खूप वाढ झालेली आहे. नाकाच्या आजारांमुळे काही काही रुग्णांमध्ये त्याचा प्रादुर्भाव कानावरही होऊ शकतो आणि कानाचे काही आजार वाढू शकतात किंवा होऊ शकतात. दुसरं म्हणजे काय होतं धुळीमुळे, तर घशाचे आजार, घसा खवखवणं, घसा दुखणं, घसा कोरडा पडणं, गिळताना त्रास होणं, टॉन्सिलचा आजार वाढणं किंवा सुरू होणं, अशा प्रकारे घशाचे आजार सुद्धा या धुळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे होत आहेत. अजून काय होतं धुळीमुळे, तर धुळीमुळे खोकला, कोरडा खोकला होणं, आपला जो श्वास नलिका किंवा हवेचा जो पॅसेज असतो त्याचं कंटिन्युअस इन्फेक्शन, इन्फ्लमेशन होऊन अशा प्रकारचा खोकला सारखा राहणं किंवा वारंवार होणं, अशा प्रकारचे रुग्ण सध्या वाढत चाललेले आहेत.